मित्रांनो नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकांचा पोलीस भरतीसाठी जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या घटक आणि उपघटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. सविस्तर विश्लेषणही आपण त्याचं अभ्यासलं. त्यामुळे आता जनरल नॉलेजचा अभ्यास कसा करावा, आपली दिशा कशी असावी याचा एक अदमास तुम्हाला आला असेलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी पुणे पोलीस आयुक्तालय पोलीस भरती 2021 म्हणजेच ही परीक्षा 2023 झाली होती, तर या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर कोणकोणते प्रश्न विचारले होते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला कोणत्या नव्या प्रश्नांची तयारी करता येईल याचा अभ्यास करणार आहोत. तर थोडक्यात काय, तर आपण PYQ माध्यमातून आगामी परीक्षेसाठीच्या अपेक्षित MCQ अभ्यास करणार आहोत. तर आपण आता आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाची सुरुवात आता या प्रश्नापासून होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म - तालुक्यात झाला आणि या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित असणाऱ्या शिवनेरी या किल्ल्यावर झाला. हे आता या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आता या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की शिवाजी महाराजांचा जन्म - तालुक्यात झाला. आता यावर्षी असाही प्रश्न येऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म - या जिल्ह्यात झाला किंवा कोणत्या किल्ल्यावर झाला. तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे, त्यामुळे ही माहिती अधिकची आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तरच आपल्याला PYQ माध्यमातून आगामी परीक्षेसाठीच्या अपेक्षित MCQ अभ्यास करता येईल. याच प्रश्नाच्या अनुषंगाने अजून आपल्याला माहिती किंवा अभ्यास करता येतो तो म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. तिथे शिवाई देवीचं मंदिर पण आहे आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यावेळेस शिवाजी असं ठेवण्यात आलं. तर ही माहिती देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली, तर याचं उत्तर आहे George V. मी या ठिकाणी पर्याय वाचत नाही कारण आपला वेळ त्यामध्ये जाईल, त्यामुळे मात्र आपण स्पष्टीकरण पाहूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टीने. तर अमरावती, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला आणि याचं उत्तर आहे सी म्हणजेच कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. म्हणजेच इतर ठिकाणी अमरावती, सोलापूर आणि नाशिक येथे पोलीस आयुक्तालय आहेत हे आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. तर आगामी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला किती पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात आहेत आणि ती कोठे कोठे आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, वसई विरार आणि लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई अशी एकूण 12 पोलीस आयुक्तालये आपल्या महाराष्ट्रात आजमितीस आहेत. ही माहिती लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो. आता आपल्याला संविधान म्हणजे आपली घटना आणि कोणत्या सूचीमध्ये येतो, तर घटनेमध्ये कोणकोणत्या सूची आहेत हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर पर्याय आहे संघ सूची, यालाच केंद्र सूची असंही म्हटलं जातं, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राज्य सूची म्हणजेच पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या राज्य सूचीमध्ये येतो. आता या ठिकाणी हे स्पष्टीकरण पहा, भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीत हाही एक वेगळा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. भारतीय घटनेच्या 7व्या अनुसूचीत अनुसूचीला परिशिष्ट असंही संबोधलं जातं हेही लक्षात असू द्या. केंद्र राज्य अधिकार विभागणी संबंधीच्या 3 सूची देण्यात आलेल्या आहेत म्हणजे घटनेच्या 7व्या परिशिष्टात 3 सूची देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये
एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. तर या ठिकाणी जो पोलीस प्रशासन विषय आहे तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. मग आपल्याला इतरही अनेक विषय त्यामध्ये महत्त्वाचे, म्हणजे पर्यावरण असेल किंवा शिक्षण असेल, अशा प्रकारचे अनेक विषय जे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत ते कोणत्या सूचीत आहेत, किंवा त्या अनुषंगाने जर काही घडामोडी घडल्या अलीकडील काळात तर त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा विषय कोणत्या सूचीत आहे, किंवा शिक्षण विषय हा समवर्ती सूचीमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीन्वये ट्रान्सफर करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्नही विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता. तर पर्याय या ठिकाणी कन्फ्युजन आपलं वाढवतील असे दिलेले आहेत, आर्थिक स्वावलंबन, प्रशासकीय शिक्षण, लोकशाही, विकेंद्रीकरण आणि ग्राम विकास. आपल्याला असं वाटू शकतं की हे सर्वच विषय एका दृष्टीने बरोबर आहेत, परंतु पंचायत राज्य पद्धती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हटलं जातो त्याचा मूळ उद्देश काय आहे, तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणं हा आहे. म्हणजेच आपल्या भारताने, आपल्या संविधानाने जी लोकशाही प्रणाली स्वीकारली ती अगदी खालच्या पातळीपर्यंत पोहोचावी, त्यात अधिकाधिक संख्येने जनता सामील व्हावी, यासाठी म्हणजेच लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज पद्धती अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं ऍक्युरेट उत्तर, अगदी योग्य उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. त्यामुळे आपल्याला पंचायत राजचा अभ्यास तर केवळ पोलीस भरतीच नाही तर इतर कोणत्याही परीक्षा तुम्ही देत असाल तर त्यासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली. तर याचं उत्तर या ठिकाणी आहे 1 मे 1962 रोजी. आता या बाजूला तुम्हाला जे पेज दिसतंय त्यावर थोडीशी माहिती अधिकची दिलेली आहे, तरीही महत्वाचे मुद्दे आपण पाहूया. बलवंतराय मेहता समितीने सुचविलेली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने तत्कालीन महसूल मंत्री, हेही महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकतं, तत्कालीन महसूल मंत्री होते वसंतराव नाईक, त्यांच्या अध्यक्षतेखाली 27 जून 1960 रोजी एक समिती स्थापन केली. आणि या समितीने 15 मार्च 1961 रोजी आपला अहवाल राज्य शासनास सादर केला. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत करण्यात आला आणि 1 मे 1962 पासून राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. मग या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश होता. तर ग्रामसभा हा एक घटक, त्यामध्ये गावातील सर्व प्रौढ म्हणजेच 18 वर्ष पूर्ण असलेल्या नोंदित मतदारांचा समावेश असतो. तर पुढे अभ्यास करताना असे प्रश्न येत जातील, त्यावेळेस आपण त्या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे. तर याचं उत्तर आहे पुणे. त्यानंतर कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे, न्यूझीलँड, जर्मनी, फ्रान्स आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर डी, म्हणजे यापैकी नाही, हे देखील उत्तर असू शकतं, हेही लक्षात असू द्या. तर कॅनबेरा ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे, म्हणजेच कॅनबेरा हे शहर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भातील आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अतिशय महत्वाचा प्रश्न यावर्षी येऊ शकतो. तर कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. आणि याचं उत्तर आहे पूर्व विदर्भ, म्हणजे पर्याय डी. तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात, म्हणजेच पूर्व भाग कोणता आहे तर विदर्भाचा आहे, म्हणून पूर्व भागात लहान मोठे अनेक तलाव आहेत, म्हणून या प्रदेशाला तलावांचा प्रदेश असं म्हटलं जातं. पूर्वेकडील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तलावांची संख्या अधिक आहे. पुढचा प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क -- येथे आहे, मुंबई, चंद्रपूर, सातारा आणि गोंदिया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, म्हणजेच मुंबई. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे, बोरीवली व ठाणे येथे आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथे, गुगामल, मेळघाट, अमरावती येथे, जवाहरलाल नेहरू म्हणजेच पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे, नवेगाव बांध
राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि चांदोली जे आहे अभयारण्य नोव्हेंबर 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला, म्हणजे हे अलीकडचं झालं. पुढचा प्रश्न आहे, गोबर गॅस मध्ये खालील पैकी कोणता वायू असतो? याचं उत्तर आहे मिथेन हा वायू असतो. या ठिकाणी मिथेन म्हणजे CH4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया. याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळची जगातील सर्वात लांब मोठी व सुप्रसिद्ध प्रवाळ भित्ती म्हणजेच काय तर ग्रेट बॅरियर रीफ. या प्रवाळ भित्तीची लांबी सुमारे 2000 किलोमीटर आणि त्याचं क्षेत्रफळ सुमारे 3.5 लाख चौरस किलोमीटर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात असलेल्या क्वीन्सलँड राज्याच्या किनाऱ्याला साधारण समांतर वायव्य आग्नेय दिशेत ही प्रवाळ भित्ती पसरलेली आहे, हे लक्षात असू द्या. प्रश्न हा महत्वाचा आहे, ही थोडीशी अधिकची माहिती आपण घेतलेली आहे. या प्रवाळ भित्तीची लांबी देखील विचारली जाऊ शकते. त्यानंतर प्रश्न, माजलगाव येथील धरण गोदावरी नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे आणि याचं उत्तर आहे सिंदफणा. म्हणजे माजलगाव या ठिकाणी जे धरण बांधलेलं आहे ते गोदावरी नदीच्या उपनदीवर, जिचं नाव आहे सिंदफणा नदी, त्यावर बांधलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर उत्तर आहे दक्षिण कोरिया. आता तुम्हाला इतरही कंपन्या ज्या प्रसिद्ध आहेत त्या बाबतीत विचारलं जाऊ शकतं. मग सॅमसंग आहे त्याप्रमाणेच ॲमेझॉन, त्यानंतर डेल असेल, HP असेल, कोणत्याही कंपनी बाबतीत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला साधारण प्रसिद्ध कंपन्यांच्या बाबतीत अशी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न राज्यघटनेचा आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? आपल्याला तर माहिती की संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभेचा सभापती तर त्या सदस्यांमधून निवडला जातो, परंतु राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे लक्षात असू द्या. म्हणजेच राज्यसभेचे सभापती हे ठरलेले असतात आणि ते भारताचे उपराष्ट्रपती जे कोणी असतील तेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे लियोन. इंटरपोल म्हणजेच काय, याचा लॉन्ग फॉर्म काय आहे? द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. आणि मुख्यालय आहे लियोन, फ्रान्स या देशात. त्यामुळे मुख्यालय कोणत्या देशात आहे विचारलं तर फ्रान्स या देशात. आता इंटरपोलचं विचारलंय तुम्हाला, या ठिकाणी युनो विचारलं जाऊ शकतं, WTO विचारलं जाऊ शकतं, WHO विचारलं जाऊ शकतं, त्याचबरोबर युनेस्को विचारलं जाऊ शकतं, नाटो चर्चेत आहे त्यामुळे नाटोचं मुख्यालय कोठे विचारलं जाऊ शकतं, त्याचबरोबर मुख्यालय पण नाहीये काही काही मोठ्या संघटनांना, त्याचीही माहिती विचारली जाऊ शकते. ते सर्व लक्षात ठेवणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुर्की सिरिया भागात फेब्रुवारी 2023 मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू कोणत्या ठिकाणी होता? आता या ठिकाणी पहा, फेब्रुवारी 2023 म्हणजे परीक्षा 23 मध्येच झाली मार्च एप्रिल मध्ये, तर त्याआधीचा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे यावर्षी देखील आत्ता काही दिवसापूर्वी भूकंप झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये छोटासा नांदेड या शहरामध्ये. त्यामुळे तोही प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो की 2024 पूर्वार्धात किंवा सुरुवातीला किंवा मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले, किती रिश्टर स्केलचे जाणवले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असा चालू घडामोडीचाही अभ्यास असणं आपला गरजेचा आहे. पुढचा प्रश्न आहे, मार्च 2023 मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांचे कॉन्क्लेव्ह मध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता? याचं उत्तर आफ्रिका आहे. या प्रकारची माहिती याही वर्षी विचारली जाऊ शकते. चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे? याचं उत्तर आहे 1098. आणि हे पाठच करून टाका, कारण याही परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर बर्ड फ्ल्यू, त्याचबरोबर आता लंपी असेल किंवा इतर कोणतेही विषाणू ज्या संबंधी चर्चा होत असेल माध्यमांमध्ये तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे?
नागपूर, पुणे, सोलापूर, नवी मुंबई, याचं उत्तर पुणे आहे. म्हणजेच औद्योगिक किंवा उद्योग जगतातील प्रश्न देखील ज्याच्याशी राज्य शासन काही कारणाने संबंधित असतं किंवा त्या त्यावेळी माध्यमामध्ये त्यावर चर्चा झालेली असते किंवा एखादा प्रकल्प, एखादा उद्योग लक्षणीय असतो किंवा आपल्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, अशा वेळी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपलं दैनंदिन पेपर वाचन अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपण लोकसत्ता किंवा लोकमत, त्यातल्या त्यात लोकमत सहज वाचणं होतं, तो पेपर वाचावा आणि लोकसत्ता देखील आपल्याला वेळ मिळेल तसं तसं वाचत राहणं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला फायदेशीर यासाठी आहे की 4 ते 5 प्रश्नांची तयारी आपली अभ्यासातून थोडासा विरंगुळा म्हणून आपण पेपर वाचन जरी केलं तरी त्याद्वारेच आपल्या परीक्षेची देखील तयारी होऊन जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले, 2023 मधला हा प्रश्न आहे. पर्याय ए, येरवडा जेल पुणे येथून सुरू करण्यात आले. माहीम किल्ला मुंबई कधी बांधला गेला, बघा हा प्रश्न कधीचा आहे, 12व्या शतकाशी संबंधित असलेला प्रश्न विचारला आहे. म्हणजे पोलीस भरतीचा सामान्य ज्ञानाचा सिलेबस अतिशय व्यापक अशा स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. 12व्या शतकाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे म्हणून आपल्याला आपला अभ्यास त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण आपण अभ्यास व्यवस्थित केला तरी ही उत्तरं देता येणं फारसं अवघड नसतं. परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती जरी खूप मोठी असली तरी तो काही अस्ताव्यस्त सिलेबस नाही, त्यामुळे आपल्याला सातत्याने जनरल नॉलेजचा अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर आपण तो करत राहू, तुम्ही तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंटच्या माध्यमातून देत राहा. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली क्लोन्ड देशी गीर गायीचे नाव काय आहे, गंगा, वीर, विराट आणि गिरिजा, आणि याचं उत्तर आहे गंगा. आता या ठिकाणी डेट लक्षात घ्या, 16 मार्च 2023, म्हणजे ही एप्रिलच्या आसपास झालेली परीक्षा असेल आणि त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे परीक्षेच्या जस्ट आधी घडलेल्या घडामोडी अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या पूर्वीच्या काही घटना आधीच्या काळातील असतील तर त्याही अभ्यासणं आपण आवश्यक आहे या परीक्षेसाठी. तर 16 मार्च 2023 रोजी जन्म झालेला आहे या क्लोनचा, तिचं नाव आहे गंगा. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करनाल येथील शास्त्रज्ञांनी ही कामगिरी केली आहे. आता या ठिकाणी आणखीन एक प्रश्न तयार होतो की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, यालाच मराठीत म्हणता येईल की राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, देशात कोणत्या ठिकाणी आहे, तर ती आहे करनाल या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या पेपरमधला, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे, आणि याचं उत्तर आहे पुणे. तर अशा प्रकारे इतरही काही स्वातंत्र्याच्या काळात क्रांतिकारकांची असतील, 1857च्या उठावातील भारतीयांची स्मारके असतील, त्यासंबंधीची माहिती आपण करून घेणं या परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पुढच्या परीक्षेत यामधील काही विचारले जाण्याची शक्यता तर आहेच आहे, परंतु जरी ते नाही विचारले गेले जसेच्या तसे तर त्यावरील आधारित प्रश्नांची तयारी आपल्याला या PYQ च्या माध्यमातून कशा प्रकारे करता येते हे आपण पाहिलं. जसं या ठिकाणी हा प्रश्न आता तयार होऊ शकतो की हे इन्स्टिट्यूट कोठे आहे, तर करणार येते आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांना, आणि तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर जे काही मॅटर आपण या ठिकाणी देतो ते शक्य तितकं अचूक अधिकृत असावं याची काळजी घेतो. त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी जरी कमी असली तरी हळूहळू जसं जसं वेळ मिळत जाईल तसं तसं या चॅनेलवर तुम्हाला अधिकाधिक सकस व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.